बाहेरच्या पर्यटकांसाठी, तर त्याच्यासाठी तंबू टाकलेले आहेत पूर्णपणे. हो मावशी, तुम्ही टीव्हीवर दिसले. हो मावशी, तुम्ही टीव्हीवर दिसले. झुमकेरा कुठलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे वज्रेश्वरीला. तर वज्रेश्वरीला मी आता घाटकोपरवरून आलो आहे भिवंडीमध्ये, भिवंडी डेपोमध्ये. डेपोतून तुम्हाला सांगतो 28 किलोमीटर लांब हे वज्रेश्वरी गाव आहे. त्या वज्रेश्वरी देवीच्या नावानेच त्या गावाला वज्रेश्वरी असं नाव पडलेलं आहे. सांगण्यावरून सांगितलं जाते की तिथे 1 किलोमीटर लांब वज्रेश्वरीच्या मंदिरापासून 1 किलोमीटरवर 7 कुंडसुद्धा आहेत गरम पाण्याची. तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तिकडचा इतिहास थोडा कमी माहिती आपल्याला, आपण पहिल्यांदाच चालतो त्या साईडला. तर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला बघूया, तिकडची माहिती आपण गोळा करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ हा पूर्ण पहा, कारण आपण भिवंडीमधला हा 3रा व्हिडिओ बनवतो. चला तर आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया. आपण तो मित्रांनो, लेफ्ट साईडचा रोड हा विरारला गेला आहे आणि हा समोर जातो आहे हा कुंडाकडे रोड जातो आहे. तर आपण आधी पहिलं कुंडाकडे जाऊया, त्याच्यानंतर मंदिरात दर्शनाला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुंडाजवळ आणि समोर गर्दी बघत असाल तुम्ही, बाहेरून बाहेरून लोक येत असतात कुंडावर. तर आता आपण पहिलं कुंड कसे कसे आहेत वगैरे ते सगळं बघूया आणि त्याच्यानंतर आपण मंदिराकडे जाऊया. मित्रांनो, रोज भाविक इथे हजारोच्या संख्येने हजेरी लावत असतात आंघोळीसाठी, आणि त्याच्यासाठीच इकडे साईडला बघा तंबू वगैरे ठोकले आहेत येणाऱ्या पर्यटकांसाठी. नाश्ता वगैरे किंवा त्यांना बकेट टॉवेल्स वगैरे पाहिजे असतील तर इथे तुम्हाला मिळून जातील. सर एवढंच खोला तू जाऊ, तू कशावर पाय उभा आहेस, तू कशावर उभा आहेस? अच्छा, हा समोर साईबाबा मंदिर आहे. सो मित्रांनो, तुम्ही बघत असाल ही समोर नदी आहे, वज्रेश्वरी नदी आहे इथे तुम्ही बघत असाल. आणि ह्या साईडला बघा, इकडे एक कुंड आहे प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर. समोर नदी पलीकडे आहे बघा समोर. आपल्याला आता जायला वेळ नाही आहे कारण वाजलेत आत्ता 5:30, त्याच्यामुळे आपण आत्ता नाही जाऊ शकत तिथपर्यंत, कारण आपल्याला परत घाटकोपरला पोचायचं आहे. तर हे बघा, ही नदी वज्रेश्वरी वाहत आली आणि हे बघा इकडे तुम्हाला तंबूसारखं दिसतं आहे. तर हे सर्व नाश्ता वगैरे किंवा पर्यटक बाहेरचे येतात त्यांना पाणी राहण्याची सोय किंवा मग लागेल, टॉवेल लागेल, चड्डी वगैरे सर्व काही इथे मिळून जातं बाहेरच्या पर्यटकांसाठी. तर त्याच्यासाठी हे तंबू टाकलेले आहेत पूर्णपणे. आणि इकडे बघत असाल या साईडला एक हे कुंड आहे, प्लस इकडे एक कुंड आहे. हे एक कुंड आहे इकडे, आता आंघोळी करतात बघा मुलं इकडे. आणि त्या साईडला पण कुंड आहे, तिकडे लेडीज समोर आंघोळ करतात, त्या साईडला पण कुंड आहे. बाहेरून वगैरे खूप लोक येतात इकडे, पण इकडे बघताना ह्या समोरचा एक कुंड आहे, ह्याच्या समोर बघता इथे त्या पद्धतीची, जसं आपल्या कोकणामध्ये एक संगमेश्वरामध्ये आमच्या गावदेवी मंदिराच्या इथे कुंड आहेत, राजवाडी ब्राह्मणवाडी इथे,
तिथे जसे स्वच्छता ठेवले तसं इकडे स्वच्छता पाहायला मिळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कारण इकडे त्या पद्धतीची स्वच्छता नाही आहे, कारण बाहेरून येणारे पर्यटक खूप आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, इकडे स्वच्छतासाठी एक कमिटी आहे की नाही माहीत नाही, पण समोर आता चित्र बघता असं दिसतं की इथे जरा पण स्वच्छता नाहीच आहे. तर आता तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो इथला या नदीचा आणि साईडला कुंडाच्या बाजूला जेवढे काय दुकानं वगैरे आहेत त्याचा व्ह्यू दाखवतो मी पूर्णपणे. अजी काय मग वगैरे आणि काय काय मिळतं इकडे? अच्छा, आणि हे बसण्यासाठी पर्यटकांसाठी उडून बाहेर बाहेरून खूप बाहेर बाहेरून येतात. ओके ओके, काय रेंट असेल दिवसाचं? भाडं किती असेल म्हणजे समजा मगाचे असतील तर टॉवेलचे काय पेमेंट असेल ते आणि चड्डीचे काय पेमेंट आणि बसण्याचे काय असं नाही तुमच्याकडे काय खरेदी केलं चहा कॉफी वगैरे? ओके ओके, तुम्ही इकडचे गावचे जा तिथले. ओके धन. ओके ओके ओके, मी घाटकोपरवरून आहे. मी माझं युट्यूब चॅनल आहे आणि हे बघण्यासाठी झालो होतो. युट्यूब मध्ये आता मध्ये आलेलं ना. अच्छा आलेलं. हा, चहा पिलेले ते दोघांनी आणि माझा घेतलेला सगळं सगळी माहिती आणि मग मला युट्यूब मध्ये फोटो सगळे जण बोलतात गिरा का हो मावशी तुम्ही टीव्ही वर दिसले हो मावशी तुम्ही टीव्ही वर दिसले. हा का, ते चहा बीच विचारून घेतले. दोन तीन गिराकांनी बोलले तुम्ही टीव्ही वर दिसले टीव्ही वर. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे आम्ही येतो आधी फोडून सगळं बघून येतो. येस येस, थँक्यू. तर मित्रांनो हे बघा, इकडे पण नदी साईडला अशी गरम पाण्याची कुंड आहे. तुम्ही आतमध्ये बघू शकत असाल की अशा पद्धतीची गरम पाण्याची कुंड जे मार्बलने बांधलेले आहेत, मार्बल जो कडप्पा लावलेला आहे आणि स्वच्छ पाणी आहे. मित्रांनो बघत असाल तुम्ही आतमध्ये की आतमध्ये पाणी हे स्वच्छ आहे. मित्र कुठून आलात तुम्ही? ठाण्यावरून स्पेशल इथं आंघोळी करण्यासाठी आलेलं. म्हणजे पहिल्यांदा आलात की ह्याच्या अगोदर आला होता? अच्छा, दरवर्षी येतात. एक मजा मौज मजा म्हणून एक फिरण्यासाठी देवीचं दर्शन पण होतं. हाय, कुठला इथलाच आहे तू? ओ विरार वरून इकडे. अच्छा, फॅमिली संगीत आला. ओके, सो मित्रांनो तुम्ही बघत असाल आता या ठिकाणी तुम्ही जी नदी आहे वज्रेश्वरी नदी आहे, तुम्ही समोर बघत असाल साईबाबा मंदिर आहे आणि मध्ये पण नदीच्या मध्ये पण एक कुंड आहे. आता टोटल कुंड वज्रेश्वरीमध्ये 8 आहेत आणि आपण आता धावती भेट घेतली कारण आपल्याला आता परत इथून घाटकोपरला निघायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेळ नाही आहे पूर्ण शूट करण्यासाठी. नाही तर आपण साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकलो असतो, पण आता आपल्याला वेळ नसल्यामुळे तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो पूर्णपणे मी की नदी केवढी आहे. नदीच्या बाजूलाच हे वज्रेश्वरी कुंड आहे. तर मित्रांनो आता आपण कुंडाकडून वज्रेश्वरी मंदिराकडे चाललो आहे. आता मंदिरात जाऊन पहिलं आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या बाजूला जागा नसल्यामुळे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पे अँड पार्क, पैसे देऊन तुम्हाला गाडी बाईक जरी आणला तरी पार्क करायला लागेल. सो मित्रांनो इकडे बघत असाल की इकडे मंदिरामध्ये जाण्यासाठी नारळ किंवा ओटी वगैरे सगळं इकडे मिळते मंदिराच्या बाहेरच. चपरकड येईल इथे. हां,
मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये दर्शन घेऊन बाहेरचा जो भाग आहे मंदिराचा परिसर त्याच्यामध्ये कॅमेरा अलाउड आहे, त्यामुळे आपण पहिलं दर्शन घेऊन मग बाजूचा परिसर बघू. फायनली आपण आता वज्रेश्वरी मंदिरातून बाहेर आलो आहे आणि इकडे बघितलात 1 किलोमीटर अंतरावर वज्रेश्वरीचे कुंड आहे ते सुद्धा आहेत आणि या वज्रेश्वरी आईच्या नावानेच या गावाला वज्रेश्वरी नाव पडलं आहे. तर मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी 25 किलोमीटर दूर आहे हे वज्रेश्वरी मंदिर भिवंडी बस डेपोपासून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. कारण आता आपल्याला लेट खूप झाला आहे, इथेच वाजले 6 आपल्याला घाटकोपरला पोचायचं, त्यामुळे एक घाईघाई भेट घेतली होती. तर मित्रांनो, नक्कीच या वज्रेश्वरी मंदिराला भेट द्या. चलो.